चंद्रपूर येथील अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्काचे मान्यता सुधारणा नियम 2012 मधील नियम 15 अन्वये अपील केलेल्या अर्जावर जिल्हास्तरीय समितीमार्फत जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत वन विभागाने दावेदाराच्या भोगवाटेतील वनभूमीवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई न करण्याचे क्रमांक मह 6 वहका पेसा राखीव वनकावी 2023-270 दिनांक 12/5/2023 आपल्या पत्राला वन विभागाकडून केराची टोपली दाखवून पोलीस प्रशासनाला हाताशी घेऊन चोरगाव व वरवट येथील अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासींना धमकावून बळजबरी करून वनभूमी कसण्यास अडथळा आणि वहिवटीला बांधा आणून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी व जीवन जगणे असह्य झाल्यामुळे आपण तात्काळ दखल घेऊन दोषी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनभाऊ मत्ते यांच्या नेतृत्वात चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी यांना जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदनाद्वारे केली आहे. ठिकाणी आपली वनजमीन कसण्याचं काम करीत आहेत, परंतु मात्र या ठिकाणी जिल्ह्याच्या फॉरेस्ट विभागातर्फे आमच्या वनजमिनी कसणाऱ्या बांधवांवरती सातत्यानं प्रेशर आणून त्या वनजमिनी खाली करून त्या शासनाच्या ताब्यात द्याव्या, जंगल खात्याच्या ताब्यात द्याव्या यासाठी जंगल विभागातर्फे या प्रचंड तगादा आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना, आमच्या शेतकऱ्यांना, मजुरांना लावण्यात येत आहे. आणि त्याच्याच विरोधामध्ये आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं. जिल्हाधिकारी महोदयांनी रामगावकर यांच्याकडे आमची केस फॉरवर्ड केलेली आहे आणि त्यांना भेटायसाठी आम्हाला सांगितलं आहे. त्याचसोबत आम्हाला आश्वस्त केलं आहे की आपल्या मी दिलेल्या जी आरनुसार कुठलीही कारवाई करणे हे जंगल खात्याला योग्य नाही किंवा जंगल खात्याने ती कारवाई करू नये या संदर्भात आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. धन्यवाद.